शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी आज याद जाहीर करण्यात आली नऊ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे यात करंज मधून ज्ञानक पटनी हिंगणघाटमधून अतुल वांदिले हिंगणामधून रमेश बंग अरुशक्तीनगर मध्ये नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्या विरोधात फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत माजलगाव मधून मोहन बाजीराव जगताप भोसरीतून ठाकरे गटाचे रवी लांडगे यांचा पत्ता कट करत अजित चव्हाण यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे भाजपच्या शंकरराव जगताप यांच्या विरोधात राहुल खलाटे यांना उतरवण्यात येते महत्वाचं म्हणजे परळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राहिब देशमुख यांना संधी देण्यात आलीये तर सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोहोळ मधून सिद्धी कदम या नव्या आणि तरुण चेहरा पवारांनी मैदानात उतरवलाय आता सिद्धी कदम नेमक्या कोण तर सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत वास्तविक या मतदारसंघातून रमेश कदम हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून त्यांच्या कन्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं जयंत पाटलांनी तिसरी यादी जाहीर करताना सिद्धी कदम यांची विशेष अशी ओळख करून दिली विधानसभा मतदारसंघ दोनशे सत्तेचाळीस सोलापूर जिल्ह्यातील मोहळ मतदारसंघात कुमारी सिद्धी रमेश कदम उमेदवार असेल ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन हिनं केलं आहे आणि अत्यंत सुशिक्षित मुलगी आहे आणि ती मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकलेली आहे आणि तिचा एन जी ओमध्ये दोन वर्षाचं काम करण्याचा अनुभव आहे त्यामुळं कुमारी सिद्धी रमेश कदम ही आमची सोलापूर मोहोळला उमेदवार असेल त्यांनी एनजीओ म्हणूनही काम केले रमेश कदम हे तुरुंगात असतानाही विधानसभेची दोन हजार निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये कदम यांना तेवीस हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळाली होती या निवडणुकीमध्ये सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती सव्वीस वर्षाच्या सिद्धी कदम या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांपैकी सर्वात तरुण उमेदवार आहेत दरम्यान सिद्धी कदम यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या विधानसभा उमेदवारीच्या यादीत अकरा महिलांचा समावेश झालाय यापूर्वी या पक्षाकडून दहा महिलांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आम्ही फक्त बोलत नाही तर कृती करतो असं जयंत पाटील म्हणाले महत्वाचं म्हणजे मोहोळमध्ये राजकारणात नवख्या अशा असलेल्या सिद्धी कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा डाव टाकलाय आता तो प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये यशस्वी होतो का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका